अमरावती शहरात आयोजित श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार सुलभाताई खोडके यांनी उपस्थित राहून ब्रह्मांड नायक संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन यावेळी कृपाशीर्वाद घेतले. यावेळी संत गजानन माऊली यांच्या प्रतिमेस वंदन पूजन करून व माल्यार्पण करीत सुलभाताई खोडके यांनी यावेळी आराधना व उपासना करण्यासह भाविक भक्त यांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी व विश्वकल्याणाची प्रार्थना केली आहे. गाळगेनगर राठीनगर येथे संकटमोचन हनुमान ट्रस्टद्वारे आयोजित प्रकट दिन सोहळ्याचे या स्थळी आमदार सुलभाताई खोडके यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय. आमदार सुलभाताई खोडके यांच्या निधीतून देवालय परिसराच्या खुल्या जागेवर डोमशेड उभारण्यात आल्याने बाप भक्त परिवार यांच्याकरिता सुखावह झाल्याने यावेळी महिला भगिनी यांच्या वतीने सुद्धा सुलभाताई खोडके यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाय. तदनंतर विलासनगर येथे जाऊन श्रींचे दर्शन घेऊन सुलभाताई खोडके यांनी तेथील आध्यात्मिक आयोजन कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. गणगण गणातबोतेचा सर्वत्र गजर तसेच भक्तिमय गीतांचे भक्त परिवाराच्या वतीने सादरीकरण यासोबतच सद्गुरु भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली पेयजल सुविधा उपलब्धता आदी बाबी लक्षात घेता या शिस्तबद्ध आयोजन अंतर्गत भरूणात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवी परिवार सदस्यांची तत्परता यामुळे या भव्य दिव्य आयोजनाची प्रचिती सर्वांना चालल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. यासोबतच कठोरा रोड स्थित सुसहयोग कॉलनी येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन संत शिरोमणी गजानन माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन सुलभाताई खोडके यांनी यावेळी मनोभावी उपासनेतून श्रींचे दर्शन घेतलंय. तसेच रहाटगाव अर्जुन नगर क्रांती कॉलनी सातुर्ना रहाटगाव येथील मंदिरात भेट देऊन प्रगट दिन सोहळ्यात सहभागी होऊन आमदार सुलभाताई खोडके यांनी आध्यात्मिक आनंदाची अनुभूती ईश्वरी सेवा सानिध्य कृपादृष्टी सर्वांनाच लाभावी याकरिता यावेळी ब्रह्मांड नायक संत गजानन महाराज यांच्या चरणी प्रार्थना केली आहे.